दिवसा नगर पंचायत प्रभाग क्रमांक 17 नगरसेवक तथा आरोग्य सभापती नरेंद्र सुखदेवराव विघ्ने यांनी दिवसा नगर पंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत स्वच्छता नियमबाह्य कारभारावर व अनेक गोष्टींवर लक्ष वेधण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत दिली. नगरसेवक नरेंद्र विघ्ने यांनी शासकीय विश्रामगृह तिवसा येथे पत्रकार परिषद बोलावली होती, मात्र पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पत्रकार परिषद थेट बौद्ध स्मशानभूमीत घेण्यात आली. स्मशानभूमीत सर्वत्र गाजर गवत वाढलेलं असताना सुद्धा एका झाडाखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. नरेंद्र विघ्ने यांनी तिवसा नगर पंचायतमध्ये चालत असलेला अंधाधुंद कारभाराचा पाढा वाचला व कुठे कसा कारभार चालतो याविषयी मत मांडलं. याची चौकशी व्हावी, अन्यथा याच स्मशानभूमीत स्वतःला जमिनीत अर्धदफन करून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अधीक्षक न शिवर राहतच नाही नगर पंचायतमध्ये, हप्त्यातून एकदा येते, काहीच नाही. सारे ते जो अधीक्षक आहे संजय संतोषवार, अर्ज करा. अर्ज जे अनेक अर्ज पडले आहे, एवढे अर्ज आहे मायापाशी नगरपंचायत मधले, काय पडून आहे एवढे. इथं संतोषवार साहेब फक्त एवढे म्हणते मले, अर्ज करा. अर्ज एवढे आहे का, एवढे हे दोन्ही पूर्ण अर्ज आहे. हे एवढे म्या कमीत कमी 3000 अर्ज केले आतावरी. हो, कमीत कमी 60 अर्जाचं फक्त पालन केलं, दोन लिखित नाही जुळून होऊन राहिले नगर पंचायतचे. एकूण तहसिलीत एवढा मोठा भरपूर इतला मोठा लिकेज आहे, पाण्याच्या टाकीपाशी एवढा मोठा लिकेज आहे का, हजारो लिटर पाणी वाया चाललं त्या इथून पाण्याच्या टाकीपासून. आणि अर्ज करा, अर्ज करा. ते संजय संतोषवार साहेब आहे, अर्ज करा. आणि गटनेत्याच्या कॅबिनमध्ये दिवसभर बसून राहते, काहीच नाही करत. जेवते मग असे काय झालं कसं झालं बस त्याच्याच संघ गटनेत्यासंग चर्चा, आणि बस 3-4 जण याच्या पळायला काहीच नाही. मला शक आहे का, काही लोकांच्या नोंदणी आहे ना नगर पंचायत मध्ये, मूर्ती नोंदणी नसून नोंदणी देते हे लोक. बरोबर. आमदारासोबत काही चर्चा केली त्या संदर्भातली काय? नाही, आमदाराला काहीच नाही माहिती. आमदार ते मुंबईले होत्या, मुंबईले आहे आमदार. आमदाराला काही नाही माहिती. दिवसात आमदाराचा संघ बोलणं नाही झालं माय असं, पण आमदाराला काही नाही माहिती. हे इच्छा जे नगर अध्यक्ष शिव साहेबाले आणि यायले यायच्या संघ बोललो आहे मी. आमदाराला काहीच नाही माहिती त्याच्यातलं. सांगितलं पण ते एकट पाडल्यासारखे करते. राहू दे बा, कायले लोट घेत. दिवशाहून विदर्भ न्यूज साठी रुपेश राऊत यांचा हा वृत्तांत.